विदर्भातली पहिली बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच. आरे कारशेड विरोधातील आंदोलक तरुणाला तडीपारीची नोटीस बजावली जाते. तरबेज सय्यद यांना मुंबई पालघर आणि ठाण्यातनं तडीपार करण्याचा प्रस्ताव समोर आलाय. कारशेड विरोधातल्या सेव आरे आंदोलनात तरबेज सय्यदचा सहभाग होता आणि आज तरबेज विरोधात तडीपारीची नोटीस असल्याची माहिती मिळते. अधिक माहिती अभिषेक मुठाळ देतील. अभिषेक, ही नोटीस काय आहे? तरबेज सय्यद कोण आहे? सेव आरे साठी जो लढा दिला जात आहे त्यासाठी पर्यावरण कार्यकर्त्यांची तडीपारीची जी नोटीस आहे ती या तरबेज सय्यद याला पाठवण्यात आलेली आहे. 29 वर्षीय हा युवक आहे जो आरे परिसरामध्येच राहतो. आरेसाठी तो लढा देतो आहे. अनेक वर्षांपासून तो हा लढा देताना आपल्याला बघायला मिळतो आहे. मेट्रो कारशेडचं जे काम होतं आहे आरेमध्ये त्याला वेळोवेळी तरबेजनं विरोध केलेला होता आणि अशातच त्याच्यावर अनेक गुन्हे देखील या संदर्भात दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. मात्र या रविवारी तो एकटाच आपल्याला उभा असल्याचं बघायला मिळत होतं आणि त्यातच कुठंतरी नोटीस जी आहे ती पाठवण्यात आलेली आहे अशी भावना जी आहे ही तरबेजनं व्यक्त केलेली आहे. प्रामुख्यानं जर का बघायचं तर पोलिसांनी तरबेज याला कारणे दाखवा ची नोटीस पाठवलेली आहे. एकूणच मुंबई शहर असेल, उपनगर असेल, पालघर असेल आणि ठाणे या जिल्ह्यातून जास्तीत जास्त कालावधीसाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव जो आहे तो करण्यात आला आहे. या संदर्भात उद्याला सुनावणी आहे. यामध्ये त्याला देखील उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. याआधी देखील बारसू मध्ये जे विरोध होतो आहे रिफायनरीला त्या संदर्भात देखील 6 जणांविरोधात नोटीस जी आहे बरोबर. आणि आता आरे संदर्भात आंदोलन करणाऱ्या तरबेज विरोधात सुद्धा तडीपारीचा प्रस्ताव आहे तशी नोटीस आहे. धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल. पुढची बातमी पाहूया. शिवप्रताप दिनाचा मुहूर्त साधून महसूल विभाग आणि वन खातं